कृषी क्षेत्रातील विकास कामे, विस्तार आणि रोजगाराच्या संधी यामुळे अनेक जण शेती क्षेत्राकडे वळत आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आपल्या कल्पकतेने, बुद्धीने शेतीमध्ये नवनवीन अभिनव प्रयोग करणाऱ्या प्रगतशील युवा आणि महिला शेतकऱ्यांची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. आज आपण अशाच एका प्रयोगशील युवा शेतकरी महिलेची यशोगाथा पाहणार आहोत. भोर तालुक्यातील बालवडी येथील उच्च शिक्षित प्रयोगशील युवा शेतकरी स्वाती अमित किंद्रे. स्वाती यांनी 2019 नाटंबी येथे 70 गुंठे जागा खरेदी केली. पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी 70 गुंठ्यातील 30 गुंठे क्षेत्रामध्ये पॉली हाऊस उभारत जरबेराचा मळा फुलवला. या शेतीतून त्यांनी चांगलं आर्थिक उत्पन्न कमवलं. शिवाय या व्यवसायाला पूरक म्हणून त्यांनी पोल्ट्री फार्म सुद्धा सुरू केलाय, ज्यामध्ये आज 1500 अधिक पक्षी आहेत. या पोल्ट्री फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पक्ष्यांसाठी AC बसवण्यात आलाय. मी स्वाती अमित किंद्रे, माझं MCOM झालेलं आहे. तर मी आज तुम्हाला माझ्या शेती संदर्भात काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करते. की माझं लग्न झालं, त्याच्यानंतर MCOM केलं. मी MCOM केल्याच्या नंतर नक्की काय बिझनेस करावा की नोकरी करावी या हेतूने जरा मी विचार करत होते. त्याच्यानंतर 71 गुंठे मी जागा विकत घेतली. त्यामध्ये काहीतरी तंत्रज्ञान करायचं असं म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला. मग माझ्या मी मिस्टरांच्या सहाय्याने, त्यांच्या पाठिंब्याने असं तळेगाव धाबडे येथे जाऊन मी ट्रेनिंग घेऊन माझं पॉली हाऊससाठी मी ट्रेनिंग घेतलं. आणि मग मी 2019 इथे 70 गुंठे जागा खरेदी करून 2020 इथे मी पॉली हाऊस उभारणी केली. पॉली हाऊस करता करताच मी पोल्ट्री व्यवसाय सुद्धा केलेला आहे. माझं पोल्ट्री शेड हे AC शेड आहे. तालुक्यातलं पहिलं शेड आहे माझं. AC शेड हे माझं 13,000 पक्ष्यांचं आहे. तर आतमध्ये AC माझ्या पोल्ट्री शेडमध्ये 7 एक्झॉस्ट फॅन बसवलेले आहेत. मग कमी जागेत जास्त कोंबड्यांची संख्या कशी मेंटेन करता येईल याचा आम्ही विचार केला. ज्या वेळेस पोल्ट्रीमध्ये अमोनिया तयार होतो तेव्हा तो एक्झॉस्ट फॅनच्या सहाय्याने बाहेर फेकला जातो. त्याच्यामुळे बऱ्याच काही म्हणजे कोंबड्यांना चांगलं सुरक्षित वातावरण आतमध्ये मेंटेन होऊन कोंबड्यांची ग्रोथ चांगली वाढते. साधारणतः पक्षी पहिल्या दिवसापासून ते 38 दिवसापर्यंत आपण AC शेडमध्ये पक्षी ठेवतो. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे AC शेड असल्यामुळे चांगल्या ठिकाणी त्यांना मागणी येते चिकनला वगैरे. स्वाती किंद्रे यांचे पती अमित ज्ञानेश्वर किंद्रे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यरत असून त्यांनी देखील स्वाती यांना पूर्णपणे पाठिंबा दिलाय. दरम्यान बँक ऑफ इंडिया भोर शाखेची देखील त्यांना आर्थिक मदत झालीय. शेतीची आवड असल्याने स्वाती यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. सध्या सण उत्सव लग्न यांची रेलचेल सुरू असून या कार्यक्रमात जरबेरांच्या फुलांना मोठी मागणी आहे. शिवाय हे पीक वर्षभर येत असल्याने आर्थिक उत्पन्नाचं चांगलं माध्यम असल्याचं स्वाती किंद्रे यांनी म्हटलंय. हे सगळं शिकत असताना शेतीतून एकच मला म्हणजे समजतं की बऱ्याच काही गरजा आपल्याला पूर्ण करता येतात. जशी नोकरी एका ठिकाणीच मर्यादा ठेवते तसंच बिझनेसमध्ये किंवा शेतीमध्ये म्हणजे व्यवसायामध्ये बऱ्याच काही गोष्टींची आपल्याला उलाढाल करता येते.